भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली आणि सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील उपाध्याय यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार संजय केळकर यांनी पक्षाची शाल देऊन या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या भाजप उत्तर रायगड विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा आणि महासचिव राजेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील उपाध्याय, अनिल सिंह, कृपाशंकर उपाध्याय, राजेश तिवारी, आनंद मिश्रा, सुधा मिश्रा, पुष्पा तिवारी, भारती मिश्रा, रीना राय, सुजित मिश्रा यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, दीपक बेहरे, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.